हरि ओम श्रीराम अंबज्ञ। माझे नाव दीपक सिंह सीताराम पाटील, लिंगनूर उपासना केंद्र गडिंग्लज। 2018 पासून मला बरेचसे अनुभव येतात, पण एवढ्या आलेल्या अनुभवांच्या मध्ये गेल्या 2 महिन्यातला हा अनुभव हा फार सर्वात मोठा अनुभव आणि आयुष्यभर आठवणीत ठेवण्यासारखा। हा अनुभव सांगायला सुद्धा फार अभिमान आणि फक्र वाटतंय की त्या बापूंनी माझ्यानं करून घेतलेलं जे कार्य आहे ते फार उत्कृष्ट करून घेतलेलं आहे। गडिंग्लजला भडगाव रोडला मी एका मित्राच्या शॉपमध्ये असंच भेटण्यासाठी त्याला गेलो होतो आणि तिथं बाबासाहेब शिंदे या नावाचे आमचे लिंगनूरचेच एक गृहस्थ त्यांना एक सल्ला घेण्यासाठी तिथं आले होते। त्यांच्या मिसेसची काहीतरी तब्येत फार अडचणीत होते, तब्येत बिघडली होती आणि त्यांनी सल्ला घेण्यासाठी कुठल्या हॉस्पिटलला जायचं सल्ला घेण्यासाठी आले होते। त्यांना काही डॉक्टरांना सांगितलं की तुम्हाला स्टोनचा त्रास आहे, त्यांना फार पोटामध्ये पेन्स येत होत्या, सहन होत नव्हतं आणि त्या त्यांना विचारायला आले। त्यांनी विचारलंही असं असं झाले नाही काय करायचं, त्यांना डॉक्टरना सांगितलं की तुम्ही सोनोग्राफ करून घ्या। त्यांनी सोनोग्राफ करूनच तो रिपोर्ट घेऊन आले होते आणि त्या सोनोग्राफवाल्यानेही सांगितलं की तुम्हाला साहेब लवकर ह्याच्यावर उपचार करावा लागणार आणि तुम्ही ताबडतोब ॲडमिट व्हा। पण त्यांच्या मनामध्ये ग्रह असा गेला की डॉक्टर कदाचित पैसे काढण्यासाठी असं काहीतरी सांगतात, म्हणून ते त्यांचा सल्ला घेण्यासाठी तिथं आले। ते आल्यानंतर मी आधी त्यांची चांगली ओळख होती, मी त्यांना सल्ला दिला की साहेब तुम्ही बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये तुमचं पैसे फार खर्च होणार, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला गडिंग्लजच्या आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जातो। तिथं माझे मित्र सर्जन आहेत डॉक्टर खोत साहेब, चंद्रकांत खोत साहेब, त्यांच्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो। त्यांना फोन लावला मी, त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांच्या मंडळीला आणि त्यांना घेऊन आणि तो रिपोर्ट घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो। तो रिपोर्ट पाहताच डॉक्टर खुर्चीवरून उभार आले आणि त्यांनी आपल्या टीमला बोलून घेतलं आणि सांगितलं की या मॅडमचा 2 तासाच्या आत ऑपरेशन केलं तरच ह्या उद्याची सकाळ पहाट बघणार, अन्यथा यांचा मृत्यू हा निश्चित आहे। मग मी त्या सरांना विचारलो नेमकं साहेब काय झालेलं आहे ना, मग त्यांनी सांगितलं की यांची प्रेग्नेन्सी जी आहे ही पोटात गर्भाशयामध्ये न धरता त्या ट्यूबमध्ये झालेली आहे आणि ती ट्यूब फुटलेली आहे आणि त्या ट्यूबमधनं जे रक्तस्राव होतो तो पोटामध्ये साठत साठत आलेला आहे आणि कमीत कमी 1 लिटर ते 1.5 लिटर ब्लड आता त्यांच्या पोटामध्ये साठलेलं आहे। उद्या सकाळपर्यंत त्यांचं ब्लड प्रेशर जे आहे ते फार लो होणार आणि ह्या राहणार नाही असं सांगितल्यानंतर त्यांना ॲडमिट केलं, त्यांचे सगळे ब्लडचे टेस्ट केले आणि बापूंना हात जोडला आणि विनंती केली बापू तुम्ही सुद्धा एक स्वतः डॉक्टर आहात आणि हे ऑपरेशन करण्यासाठी तुम्ही स्वतः इथं यायला हवं आणि हे ऑपरेशन तुम्ही स्वतः करायचं आणि या व्यक्तीचा प्राण वाचलाच पाहिजे आणि ह्यांना जे लागणारी साधन सामग्री आहे ती आता आम्ही आणायसाठी आम्ही चाललो, हे सगळं साहित्य आम्हाला ताबडतोब आणि व्यवस्थित मिळालंच पाहिजेत ही विनंती केली। त्यांच्या मिस्टरांना मी गाडीवरनं घेऊन त्यांचा ओ पॉझिटिव्ह हा ब्लड ग्रुप होता, त्यांना 200 ml च्या 2 बॅग लागणार होत्या, त्या 2 बॅग आम्ही सर्च करायसाठी गेलो आणि म्हणजे आम्हाला पटापटा सर्व साहित्य हे पटकन मिळालं। अर्ध्या तासामध्ये सर्व सुविधा आम्ही तयार केली आणि 6, 6:30, 7:45 दरम्यान ऑपरेशन सुरू झालं। 8 वाजता पेशंटचं ऑपरेशन पूर्ण झालं, पण डॉक्टरने सांगितलं की उद्या संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही ह्यांना काहीही सांगू शकत नाही। दुसऱ्या दिवशी 8 नंतर डॉक्टरने सांगितला की आता पेशंट अगदी ओके आहे आणि आता तुम्ही 8 दिवसानंतर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता आणि घाबरण्यासारखं असं काही नाही, सगळा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे। बापू तुम्ही होता म्हणूनच हे पेशंट व्यवस्थित आणि सुखरूप आपल्या घरी पोहोचले, त्यांचे भावही तसेच राहिले। हरिओम श्रीराम अंबज्ञ।